संडेला खर्च नाही, आता होणार बचत. दुसऱ्या संडेला मसाला, प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर 20% सूट. खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा. बागलाण तालुक्यातील डोंगर क्षेत्र परिसरातील शेती क्षेत्रात बिबट्यांकडून वारंवार मानवासह जनावरांवर हल्ले होऊ लागल्याने पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बिबट्यांना पिंजऱ्यात कैद करून इतरत्र जंगलांमध्ये हलवावे या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयातील वनक्षेत्रपालांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली. दरम्यान वनक्षेत्रपाल पी बी खैरनार नाशिक येथे कार्यालयीन कामकाजासाठी असल्याने त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत 2 दिवसात पिंजरे लावण्याचे आश्वासन दिल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. बागलाण तालुक्यात गेल्या आठवड्यात बिबट्याने हल्ला केल्याच्या 3 घटना घडल्याने डोंगरेच, केरसाने, बिरगाव, किकवारी, कंधाने आदी डोंगर क्षेत्र असलेल्या शेती शिवारात राहणारा शेतकरी दहशतीखाली आल्याने शेतकरी वर्ग बिबट्याच्या त्रासाला त्रस्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यवृष्टी नसल्याने शेतीमालाला भाव नाही, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आदी समस्या भेडसावू लागल्याने गावात राहणारा शेतकरी आपल्या मालकीच्या शेत शिवारात राहू लागला. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेळी पालन व्यवसाय करू लागलेत. त्यातच रात्रीच्या वेळी डोंगर वस्तीत राहणारे बिबटे शेतकऱ्यांच्या शेत शिवाराकडे अन्न व पाण्याच्या शोधासाठी चाल करू लागल्याने बिबट्यांकडून शेतकऱ्यांची जनावरे व शेळ्यांवर हल्ले होऊ लागलेत. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान होऊ लागले. दिवसा देखील डोंगर शिवारात शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या मनुष्यावर व प्राण्यांवरही बिबट्यांचे हल्ले होऊ लागल्याने बागलाण तालुक्यातील डोंगर क्षेत्रातील शेत शिवारांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये बिबट्यांची दहशत निर्माण झाल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्त गावातील सरपंचांनी वनविभागाकडे केली असता त्याला प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, उपजिल्हा प्रमुख गजेंद्र चव्हाण, तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत सोनवणे, शहर प्रमुख रवींद्र सोनवणे, माजी शहर प्रमुख शरद शेवाळे यांच्यासह शिवसैनिकांनी सोमवारी सकाळी वनविभागाचे कार्यालय सुरू होण्यापूर्वीच ठिय्या देऊन घोषणाबाजी केली. बोलो छत्रपती शिवाजी महाराजांची जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तातडीने पिंजरा लावून पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यांना इतरत्र जंगलांमध्ये सोडून द्यावे ही प्रमुख मागणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लावून धरली. वनक्षेत्रपाल पी बी खैरनार नाशिक येथे कार्यालयीन कामकाजासाठी गेले असताना त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत आंदोलनाची माहिती घेतली. त्यावर वनविभागाकडे 4 पिंजरे असून पुढील 2 दिवसात बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरात लावून त्यात अडकलेले बिबटे इतरत्र जंगलांमध्ये सोडण्याची हमी वनक्षेत्रपाल खैरनार यांनी दिली तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याची ग्वाही दिल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला भेट दिली. प्रामुख्याने बागलाण तालुक्यात बिबट्याच्या माध्यमातून जी दहशत तयार झालेली आहे, वन्यजीवांची हानी, अनेक ठिकाणी शेळ्या मेंढ्यांची शिकार त्यांनी बिबट्याने केलेली आहे. विशेष करून मानववस्तीवर देखील वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झालेले आहेत. या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, बागलाण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गाववाईज या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे त्या ठिकाणचं या ठिकाणी आम्ही खैरनार साहेबांना भेट द्यायला आलो असता साहेब मीटिंगच्या निमित्ताने नाशिक येथे होते, परंतु त्यांचे असिस्टंट साहेबांना त्या ठिकाणी आम्ही पूर्वकल्पना दिली. साहेबांशी आम्ही पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली, त्यांनी ठोस असं आश्वासन दिलं भविष्यात
अशी हानी होणार नाही, आमचं दुर्लक्ष होणार नाही। ज्या ठिकाणी पिंजऱ्यांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी निश्चितपणे पिंजरे ठेवले जातील असं ठोस आश्वासन दिलं। त्यांच्या आश्वासनामुळे आम्ही या ठिकाणी जो घेराव आंदोलन होतं त्या ठिकाणी आम्ही थांबवलेले आहे। ठिय्या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, उपजिल्हा प्रमुख गजेंद्र चव्हाण, तालुका प्रमुख प्रशांत सोनवणे, माजी तालुका प्रमुख अनिल सोनवणे, शहर प्रमुख रवींद्र सोनवणे, शहर संघटक राजनसिंग चौधरी, माजी शहर प्रमुख शरद शेवाळे, विक्रांत पाटील, सुरेश पगार, संदीप सोनवणे, पंकज ठाकूर, सुनील गायकवाड, नंदकुमार देवरे, नामपूर शहर प्रमुख मनोहर पाटील, सहकार विभाग उपजिल्हा प्रमुख राजेंद्र चौरे, युवा सेनेचे उपतालुका प्रमुख पंकज कापडणीस, शाखा प्रमुख रतन पवार आदींसह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आई